शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिलाय राज्याचे सध्याचे महसूल मंत्री घटनाबाह्य आणि बेकायदेशीर कामं करत असल्याचा आरोप खासदार राजेंद्र गावित यांनी केलाय गावित साहेब काय तुमचं म्हणणं आहे आणि आदिवासींच्या जमिनींची खरेदी विक्री जी आहे ती नियमाला धरून होत नाहीये महसूल खातं थेट परवानगी देतात असं तुम्ही आरोप केलाय काय म्हणणं या ठिकाणी महसूल विभागाच्या माध्यमातून जी आदिवासींची ज्या जमिनी आहे त्या खरेदी विक्री आणि हस्तांतराच्या बाबतीमध्ये जो महाराष्ट्र रेस्टोरेशन सजू ट्राईब एक्ट जो आहे त्याला एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा जो एक्ट आहे त्याचा सत्तीस अ आणि सत्तीस बचा त्या ठिकाणी महसूल विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सरळ सरळ त्याचा तो भंग होता आहे राष्ट्रपतींच्या अध्यादेश आहे त्या अध्यादेशाचा भंग होता आहे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आदिवासींच्या जमिनी जर समजा जे बिल्डर असतील भूमाफिया असतील त्यांना हस्तांतर आणि खरेदी विक्रीला जर समजा प्रवा परवानगी जर दिली तर त्या ठिकाणी आदिवासींची आर्थिक आणि आदिवासी बांधव हा पूर्णमुळे नेस्तांभूत होणार आहे आणि ह्या परिस्थितीचा विचार करून या संदर्भामध्ये महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या सरकारने या बाबतीमध्ये गंभीरपणे विचार केला पाहिजे आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर एकदाही अशा प्रकारचा अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी दिले गेलेले नाही ही गंभीर बाब आहे ह्या जमिनी ज्या आहेत ह्या ज्या ठिकाणी सोन्यापेक्षा जमिनीची किंमत जास्त आहे अशा अशा जमिनी ज्या आहेत त्या मुंबई आहे पनवेल आहे ठाणे आहे मीरा भाईंदर आहे त्याचप्रमाणे वसई विरार महानगरपालिका क्षेत्र आहे आणि महानगर क्षेत्राच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी आदिवासी बांधव राहतात तिथल्या जमिनी ह्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ साडेसातशेच्या आसपास त्या ठिकाणी जमिनी या ठिकाणी वि म्हणजे त्या ठिकाणी खरेदी विक्रीचा व्यवहार झालेला आहे मला निश्चितच मला म्हणजे या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो की मला महसूल मंत्र्यांविषयी आदर आहे परंतु त्यांनी ज्या पद्धतीने हा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे म्हणजे किती म्हणजे नेमकं या सगळ्याच्या पाठीमागं कोण आहे आणि कोणाचा फायदा होतो या सगळ्या व्यवहारात या संदर्भामध्ये या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं मुंबईतले मोठमोठे जे बिल्डर्स आहेत भूमाफिया आहेत दलाल आहेत आणि याच्या मोठं रॅकेट आहे आणि या ठिकाणी मी म्हणजे एक जाणीवपूर्वक या ठिकाणी मुद्दा मी मी सांगू इच्छितो की आदिवासी बांधवांचे जीवन अशा पद्धतीने जर समजा परवानग्या दिल्या तर आदिवासींचे जीवन हे पूर्णपणे नेस्तात्भूत होणार आहे आदिवासींच्या जमिनी ज्या महानगरपालिका क्षेत्र असेल किंवा मोठी शहरं असेल आजूबाजूच्या परिसरामध्ये जिथं राहतात त्या ठिकाणी जमिनी ह्या त्या ठिकाणी त्या आदि ह्या जमिनी सहा महिन्याच्या आतमध्ये विकल्या जातील अशा आणि हे लोक टपलेले आहेत हे जे आपले दलाल जे आहे ते टपलेले आहेत म्हणून माझी महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण आदिवासींचे कारण हे सरकार हे आदिवासींच्या हिताचं सरकार आहे असं असताना जो काही निर्णय घेतला जातो तो अत्यंत चुकीचा आहे महसूल मंत्र्यांनी याच्या संदर्भात तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी केलेली आहे कॅमेरामॅन मुकेश यादव प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट